कोकण पदवीधरमधून मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केली, मात्र आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झालाय. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे निरंजन डावखरेंचा पत्ता कापला जाणार का की काही त्यांना वेगळीच जबाबदारी मिळणार, पाहूया या रिपोर्टमधून. मनसे पहिल्यांदाच विधान परिषदेच्या मैदानात. कोकण पदवीधरसाठी मनसेची फिल्डिंग. पानसे रिंगणात, डावखरेंचा पत्ता कट. गेल्या काही वर्षांपासून कोणतीच निवडणूक न लढवणाऱ्या मनसेनं यंदा लोकसभेला भाजपला पाठिंबा देताना विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात विधान परिषदेच्या जागेपासून झाल्याचं दिसतंय. राज ठाकरेंची मनसे पहिल्यांदाच विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राज ठाकरेंनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा केली, त्यामुळे गेली दोन टर्म कोकण विभाग पदवीधरचे भाजप आमदार निरंजन डावखरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे. येणारी प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे, त्यामुळे लोकसभेला विनाशर्त पाठिंबा दिला हे एक्सेप्शन होतं, आता याच्या प्रत्येक निवडणुका आम्ही लढणारच आहोत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी निवडणूक पार पडतीय. विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिकचे किशोर दराडे यांची मुदत 7 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलाय. कोणाकोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पाहूयात. उद्धव ठाकरे गटातून अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार असतील. जम अभ्यंकर शिक्षक सेना प्रांताध्यक्ष मुंबई शिक्षक मतदारसंघ. मनसे किंवा महायुतीचे अभिजित पानसे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ. शिंदे गटाकडून दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. दरम्यान अभिजित पानसे कोण पाहूया. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. अभिजित पानसे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक. त्यांचे रेगे, ठाकरे, रानबाजार सारखी वेबसिरीजही गाजली. शिवसेनेत विद्यार्थी सेनेची धुरा अभिजित पानसेंनी सांभाळली होती. 2014 पानसेंनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवली. सध्या मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी पानसेंच्या खांद्यावर आहे. मात्र अभिजित पानसे मनसेचे उमेदवार की महायुतीचे हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान 2018 विधान परिषद निवडणुकीपूर्वी निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता. लगेचच त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून तिकीट जाहीर झालं होतं. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उतरवल्यानं डावखरेंना तिकीट मिळणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. NDAला बाहेरून पाठिंबा दिलेल्या मनसेनं भाजपच्या जागेवर उमेदवार जाहीर केलाय. त्यामुळे पानसे महायुती की मनसेचे उमेदवार याबाबत चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे भाजपचे निरंजन डावखरे रिंगणात असणार की आगामी विधानसभेची तयारी करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.